राईट ए आर एन इन द ब्लँक्स आता इथे काही वर्ड्स दिलेले आहेत फर्स्ट बघा आऊल ओ फॉर आऊल ओ हा एक काय आहे ओवेल्स आहे मग ओवेल्सच्या अगोदर आपण काय वापरतो ॲन त्यानंतर इथे बघा टायगर टी हा काय आहे कन्सनन्स आहे मग टी टायगरच्या अगोदर काय येईल अ ओ, ओ, ओ? टायगर नंतर रॅबिट आर ए डबल बी आय टी आर काय आहे कन्सनंट्स आहे मग त्याच्या पुढे काय येईल ए हुँ? नंतर पुढे बघा जिराफ जी हा काय आहे कन्सनंट्स आहे त्याच्या अगोदर येईल ए एलिफंट ई हा काय आहे ओवेल्स आहे मग ओवेल्सच्या अगोदर काय येईल एन नंतर लायन एल एल काय आहे कन्सनंट्स मग इथे काय येईल ए ए लायन त्यानंतर बघा ईगल का, ई काय आहे ओवेल्स आहे मग ओवेल्सच्या अगोदर काय येईल एन बी यू डबल एल बुल बुलचे पुढे काय येईल ए हां कारण बी काय आहे कन्सनंट आहे पुढे पॅरट पी पण काय आहे कन्सनंट आहे मग इथे काय येईल ए हं त्यानंतर खाली बघा इथे काय काय दिले आहे फ्रूट्स बनाना बी काय आहे कन्सनंट्स मग इथे काय येईल ए ॲपल ए काय आहे ओवेल्स मग ओवेल्सच्या अगोदर काय येईल एन मँगो एम काय आहे कन्सनंट्स मग काय येईल ए त्यानंतर पियर पी काय आहे कन्सन्ट माहिती काय येईल ए मेलन एम काय आहे कन्सन्ट मेलन ऑरेंज ओ काय आहे ओव्स आहे ते लिहिणार एन ऑरेंज त्यानंतर खाली फ्लावर्स दिलेले आहेत रोज आर काय आहे कन्सनंट्स येईल अ रोज सनफ्लावर एस ए सनफ्लावर लिली एल ए लिली लोटस एल अ लोटस एम अ मारीगोल्ड हां एम फॉर मारीगोल्ड पेन्सी ए पेन्सी हां म्हणजे हे फ्लावर्स दिलेले आहेत ही सगळी काय आहेत कन्सनंट्स आहेत आले एक लक्षात खाली बघा थिंग्स इन द डायनिंग रूम इथे काय आहे प्लेट पी काय आहे कन्सनंट मग आपण काय म्हणणार अ प्लेट स्पून अ स्पून येस काय आहे कन्सनंट्स आर के फोर्क अ फोक नाईफ अ नाईफ लक्षात येत आहे ना तुमच्या जग जे जग अ जग ग्लास जी हा पण काय आहे कन्सनंट्स आहे अ ग्लास हां त्यानंतर बघा पार्ट्स ऑफ द बॉडी आता बॉडी पार्ट्स दिलेले आहेत खाली काही ई वाय ई आय ई काय आहे ववेल्स आहे मग आपण अगोदर काय लिहिणार इथे ॲन नोज एन काय आहे कन्सनन्ट आहे मग इथे काय लिहिणार आपण ए इयर ई काय आहे ओवेल्स आहे मग आपण काय लिहिणार एन माऊ एम काय आहे कन्सनंट्स मग इथे काय लिहिणार ए आर्म ए काय आहे ओवेल्स आहे ना मग एन आर्म नेक एन कन्सनंट्स माहीत लिहिणार ए हँड ए हँड लेग ए लेग आणि फूट अ फूट समजले ओके